चिमूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या किल्ला येथे 1956 साली जिल्हा परिषद माजी शासकीय कन्याशाळा सुरू करण्यात आली. शाळेच्या वर्गखोल्या अद्ययावत करण्यात आल्या. मात्र 63 वर्षापूर्वीचे कौलारू शाळेचे कार्यालय आणि शिक्षक खोली जर्जर झाली असून कधीही पडण्याची भीती आहे. जिल्हा परिषद चंद्रपूरद्वारा जिल्ह्यात 5 विशेष शाळांची निर्मिती करण्यात आली. चिमूर शहर आणि परिसरातील सावित्रींच्या लेकींना शिक्षण मिळावं याकरिता ऐतिहासिक चिमूर क्रांतीवीरांच्या रक्ताने पावन झालेल्या किल्ला परिसरात जिल्हा परिषद माजी कन्या विद्यालय चिमूर 1956 सुरू करण्यात आलेली शाळा. इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत शैक्षणिक वर्ग उपलब्ध आहेत. जुन्या इमारतींमधील वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येऊन त्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत. मात्र शाळेचे कार्यालय आणि शिक्षक खोली जुन्याच इमारतीमध्ये अजूनही आहे. शाळा असलेल्या या किल्ला परिसरात शासकीय आणि राजकीय कार्यक्रम होत असतात. मात्र या शाळेच्या कार्यालय इमारतीसंबंधी कुणीही लक्ष देत नाही. कार्यालय असलेल्या जुन्या इमारतीचे छत कवेलूचं असून ते मोडकळीस आलेलं आहे. पावसाळ्यामध्ये छताला गळती लागत असून शाळांचे सर्व दस्तऐवज असलेलं कपाट याच इमारतीमध्ये आहेत. म्हणून दस्तऐवज वाचवण्यासाठी शिक्षकांची एकच धांदल उडते आणि शिक्षकांना वर्गखोल्यांमध्येच आसरा शोधावा लागतो. इमारतीला भेगा पडल्या असून इमारत कधीही पडू शकते. कॉन्व्हेंट संस्कृती आणि खाजगी शाळा यामधील जीवघेण्या स्पर्धेचा फटका या शाळेला बसलाय. म्हणून या शाळेकडे विद्यार्थी मिळणं कठीण झालं आहे. 5वी आणि 10वी वर्गामध्ये फक्त 42 विद्यार्थी असून एकूण 5 शिक्षक आहेत. शाळेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने शाळा बंद तर होणार नाही ना अशी काहीशी भीती शिक्षकांमध्ये आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारावर महात्मा फुले यांचा पुतळा आहे, ज्यांनी स्त्री शिक्षणाकरिता क्रांतीज्योती सावित्रींना तयार केलं. शेण दगड शिव्या शाप खाऊनही माता सावित्रींनी स्त्रियांच्या शाळेत शिकवलं. मात्र खास मुलींकरता सुरू करण्यात आलेल्या या शाळेत मुलींच्या स्वच्छता गृहाची वाताहत झाली असून मुलींना असुविधा आहे. त्या दुरुस्तीकरिता वरिष्ठांना मुख्याध्यापकांनी कळवलं असून अजूनही याकडे कुणीच लक्ष देत नाही. शाळेचं कार्यालय आणि शिक्षकांची बैठक असलेल्या इमारतीची अवस्था खूपच गंभीर असून कधीही छत कोसळू शकतं. या इमारतीच्या आणि मुलींच्या स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठांना अनेकदा माहिती दिली असल्याचं मुख्याध्यापक चरपे यांनी सांगितलंय. जिल्हा परिषदची माझी शासकीय शाळा असून ही 1956 पासून कार्यरत आहे. हिची कार्यालयीन इमारत ही अतिशय मोडकळीस आलेली आहे. केव्हा पावसाळ्यात पडेल ही सांगता येत नाही, अत्यंत धोकादायक झाली आहे. तर ही जर आम्हाला चांगली दुरुस्त करून बांधून मिळेल तर अतिशय उत्तम होईल.